महाराष्ट्राचे माजी कष्टटाळू मुख्यमंत्री, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा महाराष्ट्र कोश आणि मराठी शब्दकोश आणला आहे. नामर्दाची अवलाद, मर्दाची अवलाद, सह्याद्रीच्या कडेकपारी, मुंबईला तोडण्याचा डाव, मराठी माणसाला बदनाम करण्याचा डाव, त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलण्याची आवश्यकता आहे. म्हणून हा शब्दकोश त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट देतो. जी व्यक्ती मंत्र्यांना सोडा पत्रकारांना भेटत नव्हती, घराच्या बाहेर पडत नव्हती, त्यांनी आम्हाला आयाराम गयारामचे प्रश्न विचारण्याच्या आधी स्वतः त्यांच्याकडचे गयाराम का झाले त्याबद्दल भाष्य करा. आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत, त्यांनी महाराष्ट्र शब्दकोश आज विधान भवनात आणला आहे, नक्की काय आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगाल सर तुम्ही आज विधानसभेत शब्दकोश घेऊन आला? महाराष्ट्राचे माजी कष्टटाळू मुख्यमंत्री, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना हा महाराष्ट्र कोश आणि मराठी शब्दकोश आणला आहे. त्यांच्या भाषणात त्याच त्याच गोष्टी आहेत, नवीन काहीच नाही, तेच तेच शब्द आहेत, तेच तेच टोमणे आहेत. नामर्दाची अवलाद, मर्दाची अवलाद, सह्याद्रीच्या कडेकपारी, मुंबईला तोडण्याचा डाव, मराठी माणसाला बदनाम करण्याचा डाव, महाराष्ट्राला बदनाम करताय. पाठीत खंजीर, अफजल खानाच्या फौजा, अफजल खानाचा कोथळा, याच्या पलीकडे शब्दच नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलण्याची आवश्यकता आहे. म्हणून हा शब्दकोश त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट देतो. गेले 25 वर्ष देखील तुमच्या सोबत सत्तेत होते, परंतु आज भाजप हे आयाराम राहिलं अशी टीका देखील केलेली आहे, कसं बघताय ह्या प्रकारे? त्यांच्याकडचे गयाराम का झाले आधी त्यांनी त्याचं चिंतन करावं. जी व्यक्ती मंत्र्यांना सोडा पत्रकारांना भेटत नव्हती, घराच्या बाहेर पडत नव्हती, त्यांनी आम्हाला आयाराम गयारामचे प्रश्न विचारण्याच्या आधी स्वतः त्यांच्याकडचे गयाराम का झाले त्याबद्दल भाष्य करा. लेट्स अप मराठी मुंबई.